शालेय शिक्षण संस्थेच्या आपल्या माता पाटील महाविद्यालयामध्ये आज तेजस्विनी मंच आयोजित आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जो वीरमाता आणि वीरपत्नी यांचा सन्मान समारंभ आणि एकूणच समस्त महिला वर्गाविषयीचा एक आदरभाव विनम्र भाव व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी मंचावर या ठिकाणी कर्जत शहरातील एक असं नाव की जे भविष्यात देखील इतिहासाच्या पानावर कोरलं जाणार आहे अशा डॉक्टर काकडे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती डॉक्टर विद्याताई काकडे, त्याचबरोबरीनं महिलांमध्ये नेहमी एक आधाराचा आणि आशावादाचा विश्वास द्यायचं काम ज्या करतात अशा आपल्या आरोग्य केंद्रातील आदरणीय सोनवनेताई, ज्या वीरपुत्रानं या देशासाठी बलिदान केलं अशा वीरपुत्राच्या मातोश्री श्रीमती मेहंदीताई, आणि ज्यांचा ज्यांचा आपण आज या ठिकाणी सन्मान करत आहोत अशा सर्व वीरमाता वीरपत्नी आणि माझ्या सहकारी प्राध्यापक भगिनी विद्यार्थिनी भगिनी आणि प्राध्यापक मित्र, दरवर्षी 8 मार्चला संपूर्ण जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जातो. याला एक 100 वर्षाची मोठी परंपरा आहे. खर तर एकेकाळी इथं मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था असलेला असा देश आहे की ज्या काळामध्ये स्त्रीला कुटुंब व्यवस्थेत समाज व्यवस्थेत एक सन्मानाचं आदराचं आणि नेतृत्वाचं स्थान होत. परंतु दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी पुरुष सत्ताक कुटुंब व्यवस्था दृढ झाली आणि सगळी सूत्र ही पुरुषांच्या हाती गेल्यानंतर स्त्रीला दास्य वाटायला आलं आणि मग तिला सातत्यानं जन्माला आल्यापासून तर अगदी सातत्यानं तिला आठवण व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा, वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द प्रयोग, वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी, वेगवेगळ्या प्रकारचे वाक्प्रचार हे दृढ झाले आणि मग जन्मल्यापासूनच प्रत्येक जन्माला येणारी मुलगी स्वतःला कमकुवत समजत आहे. मी अबला आहे, मी परावलंबी आहे, मी परक्याचं धन आहे. परंतु समाजाच्या एकूण निर्मितीच्या मागचं मूळ असलेली जी आदिशक्ती आहे ती स्त्री आहे आणि तिचा यथोचित सन्मान हा केला गेलाच पाहिजे. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये तिला दुय्यमत्वाचं स्थान सातत्यानं दिलं गेलेलं असलं तरी इथं सुद्धा गेल्या 150-200 वर्षामध्ये एक मोठ्या स्वरूपात परिवर्तनाची लाट निर्माण झाली आणि ज्या ज्या काही क्रांत्या झालेल्या आहेत त्या क्रांत्यांच्या मागे पुढे का होईना एक स्त्री शक्ती असल्याचं आपल्याला दिसत आहे. एवढंच नव्हे तर ज्या कृषी संस्कृतीचा आपण या ठिकाणी उल्लेख करतो, भारत हा कृषी प्रधान देश आहे असं आपण म्हणतो, संपूर्ण जग या कृषी व्यवस्थेवर जगत आहे असं म्हणतो, त्या कृषी संस्कृतीचा शोधच मुळात स्त्रीनं लागलेला आहे. आणि मग अशा या सर्व पार्श्वभूमीवर वर्षातला एक दिवस फक्त आपण महिला दिन म्हणून साजरा करतो आणि तो साजरा करत असताना सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जात असतात. खर तर आपल्या महाविद्यालयामधला तेजस्विनी मंच हा यासाठीच स्थापन केलेला आहे. तर स्त्री ही केवळ एका दिवसासाठी सन्मानाची गोष्ट नसून स्त्रीचा सातत्यानं क्षणाक्षणाला सन्मान केला गेला पाहिजे आणि तशा पद्धतीचे प्रयत्न आपण या तेजस्विनी मंचच्या माध्यमातून करत असतो.
या वर्षी आपलं महाविद्यालय हे 60 वर्ष पूर्ण करून 61व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. आपण हिरक महोत्सव साजरा करतो आहोत आणि त्या निमित्तानं आपल्याला काय घेता येईल, कोणकोणत्या गोष्टी करता येईल याचा विचार करत असताना मॅडम अशी एक संकल्पना पुढे आली की आपण जागतिक महिला दिन दरवर्षी साजरा करतो, समाजातल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करतो, महाविद्यालयातल्या आपल्या महिला भगिनींचा सन्मान करतो, परंतु अशा ज्या महिला आहेत की ज्या महिलांनी खर तर आपला आयुष्याचा साथीदार, ज्या महिलांनी आपला पोट चालवला, समाजाची सेवा करत असताना देशाची सेवा करत असताना गमावलेला असतो, अशा महिलांचा सन्मान आपण का करू नये? आणि मग 2.25 वर्ष संपूर्ण जगाला ज्या कोविड सारख्या महामारीनं भेडसावलं, लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाली, अनेक कुटुंबांचे आधार या ठिकाणी हिरावले गेले, अनेक महिला ज्या आहेत, बहिणी ज्या आहेत, कन्या ज्या आहेत, त्या एकल झाल्या, एकाकी पडल्या, कुटुंबाचा भार काहींवर आला. आणि या कोविडच्या काळामध्ये अशी काही माणसं आहेत, मग ती वैद्यकीय क्षेत्र असो, मग ती संरक्षण खातं असो, किंवा सामाजिक सेवा असो, की ज्या माध्यमातून त्या काळात कोविड सारख्या महामारीनं सगळे कडे कुंभात बंद झालेले असताना ही माणसं वीरासारखी झटत होती, वीरासारखी लढत होती. म्हणजे एक देशावर संकट आल्यानंतर लढणारे वीर आणि आपल्या देशातील माता भगिनींचं आणि समाजाचं संरक्षण करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, जे धारातीर्थी पडलेले आहेत, असे वीर जे देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं, आणि दुसरे की अंतर्गत व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेवर वेगवेगळ्या प्रकारची संकट आलेली असताना त्याचा विचार न करता केवळ आपण या समाजाचा एक भाग आहोत असं मानून ज्यांनी आपल्या जीवाचा आपल्या प्राणांचा विचार न करता ज्यांनी बलिदान दिलं, आपलं काम करत असताना ज्यांनी प्राणाची आहुती दिली आणि समाजाला वाचवायचं काम केलं, असे वीर. आणि मग अशा दोनही प्रकारच्या वीरांच्या पत्नी किंवा दोनही प्रकारच्या वीरांच्या माता ज्या आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात, आणि या भूमिकेतून आजचा हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. या निमित्तानं खरं तर ज्यावेळी आमच्या समोर पहिला प्रश्न आला की आपल्याला किती संख्येनं या ठिकाणी लोक बोलवावे लागले, किती संख्येनं आपल्याला माता वाढायला लागल्यानंतर आपल्या परिसरात असे काही वीरपुत्र आहेत, वीरपती आहेत, की ज्यांच्या पत्नींचा किंवा ज्यांच्या मातांचा आपण सन्मान केला पाहिजे, आणि त्यातून मग सोनवणे ताईंच्या माध्यमातून आणि इतर काही स्त्रोतांमधून आपण ज्यावेळी माहिती घेतली त्यावेळी माझ्या समोर मी आल्यापासून, कारण कोविड संपत येत असतानाच्या 15 दिवस आधी मी या महाविद्यालयात हजर झालो, भयभीत अशा मनस्थितीमध्ये सगळे वावरत होते. आणि त्या काळामध्ये मी कर्जत शहर आणि परिसरामध्ये कोविडची काय परिस्थिती होती आणि याच्यामध्ये काय नेमकं चित्र होत याचा शोध घेत असताना मला त्यावेळी असं कळलं की या कर्जत शहरातील एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांचं नाव मी फार पूर्वीपासून ऐकलेलं होत, त्यांच्या निधनाच्या बातम्या ज्यावेळी मी सोशल मीडियातून पाहिल्या त्यावेळी प्रचंड मोठा समाज हळहळलेला होता की अगदी विनाशस्तपणानं ज्यांच्यावर अवलंबून लोक जगायचे, तसे डॉक्टर काकडे जे आहेत की ज्यांनी त्या काळामध्ये कोरोनाचा कोविडचा कुठलाही विचार न करता लोकांना वाचवायचं काम केलं, अनेकांचे प्राण जे आहेत ते वाचवले, अनेकांना कोविड मधून बाहेर काढले, परंतु ही सर्व सेवा करत असताना त्या कोविडनंच त्यांना अतिक्रमित केलं आणि ज्यामध्ये त्यांचं निधन झालं, माझ्या दृष्टीनं ते एक वीरच होते जे समाजाच्या साठी म्हणून त्या काळात झटले आणि स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून अनेकांना अनेकांचे प्राण वाचवले. आणि मग त्यांच्या सुविद्य पत्नी आजही त्यांचं हे काम पुढे घेऊन जात आहे, आणि म्हणून विद्याताईंना या ठिकाणी आपण अध्यक्षस्थानी नेमूयात, आणि मग ज्या आनुषंगिक इतर
महिला आहे त्यांचा शोध घेत असताना या ठिकाणी ज्या अश्विनीताई असतील किंवा घुडकेताई असतील किंवा घोरपडेताई असतील सुरवसेताई असतील मेहेंद्रेताई असतील खर तर मेहेंद्रेताईंनी आपला मुलगा जो आहे हा मुलगा गमावलेला आहे देशाची सेवा करत असताना सीमेवर लढत असताना त्या देशाच्या सीमेचं संरक्षण करत असताना आणि आपल्या सर्वांच्या जीवाचं रक्षण करत असताना या वीरानं स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे आणि त्यांची माता जी वीर माता मेहेंद्रेताई जी आहेत किंवा वैद्यकीय सेवा करत असताना ज्यांनी प्राणांची आहुती कोविडच्या काळात दिली आहेत अशा ज्या माता किंवा पत्नी या ठिकाणी आहेत ज्यांचा ज्यांचा या ठिकाणी मी नामोल्लेख केलेला आहे खर तर आम्ही स्त्रियांचा सन्मान करतो पण ह्या सर्वांचा सन्मान देखील करणं आपण आवश्यक आहे आणि म्हणून या निमित्तानं आपण या समस्त स्त्री भगिनींचा मातांचा या ठिकाणी सन्मान समारंभ घेत आहोत हा सन्मान हे फक्त प्रतीक आहे या निमित्तानं काहीतरी एक संदेश काहीतरी एक चांगला मेसेज समाजामध्ये जावा महाविद्यालयातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये जावा आणि त्या भूमिकेतून आज आपण हा वीरमाता आणि वीरपत्नी सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे मी या निमित्तानं आलेल्या सर्व वीरमाता आणि वीरपत्नी यांचं महाविद्यालयाच्या वतीनं खूप 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 आणि खूप स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं स्वागतपर प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र